तो मैच को शुरुआत होने जा रहे हैं। आए हुए क्रिकेट के तमाम क्रिकेट प्रेमियों का मैं अमित जी मात्रे आपका हार्दिक स्वागत कर रहा हूं। गुड मॉर्निंग। तो धन्यवाद और लेके चलता हूं इस मैच का आंखों देखा हाल बताने के लिए। सारा जहां उसी का है जो मुस्कुराना जानता है, रोशनी भी उसी की है जो शम्मा जलाना जानता है। हर जगह मंदिर मस्जिद गुरुद्वारे है लेकिन ईश्वर तो उसी का है जो सिर झुकाना जानता है। पहली गेंद दिशाहीन भटकी गेंद, लेग स्टंप के बाहर जाती हुई गेंद, अंपायर ने उसे वाइड घोषित किया है और अतिरिक्त रनों के साथ देखा जाए खाता ओपन हो चुका वन। शांत रहिए। यश की दूसरी गेंद और एक बार फिर से वाइड गेंद, दूसरी गेंद वाइड आ चुकी है। लगातार दो गेंदें खराब, मैंडेटरी पावर पे चल रहा है और इस बीच देखा जाए दो खिलाड़ी गज के बाहर है, बाकी अंदर है। और इस हालात में देखा जाए गेंदबाज यश थोड़े से नियंत्रण भरी गेंदबाजी नहीं कर रहे, लय बिगड़ चुकी है। स्ट्राइक के ऊपर जो बल्लेबाज खेल रहे इस बार देखा जाए गणराज और उनके साथीदार आदेश। इस ओवर की पहली बॉल होगी, अभी दो गेंदे खराब साबित हो चुकी। ऑन साइड के ऊपर तीन, ऑफ साइड के ऊपर चार है और इस बार यह घुमाने गए थे लेकिन सिंगल जरूर मिलेगा। भाई का इशारा अंपायर की तरफ से, अतिरिक्त रनों के साथ इस बार टीम का स्कोर आगे बढ़ता, स्कोर पहुंचाए तीन के घर में। थ्री पे स्कोर जा चुका है। आप सभी लोग देख रहे हैं खारवी समाज प्रीमियर लीग 2023 का यह खूबसूरत जानदार शानदार आयोजन नियोजन। यश की अगली बॉल, सुंदर हवा छोटी हुई है, क्या जबरदस्त आयोजन नियोजन है। शॉट डिलीवरी जरूर है लेकिन बेहतरीन शॉट इस बार देखा जाए, गैप में गेंद चली गई है लेकिन पॉइंट खिलाड़ी, कवर पॉइंट खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे। सिंगल इस बार देखा जाए लगभग देखा जाए दो रन तो जरूर मिल चुके हैं और दो रनों के बदौलत इस बार देखा जाए गणराज ने खुद का खाता, आदेश ने खुद का खाता ओपन कर दिया और टीम का स्कोर आगे बढ़ चुका है। स्कोर है 5। दोनों स्कोरर बोलते रहिए नहीं तो लोगों को पता चलेगा गूंगे हैं। और लोअर फुल टॉस गेंद, ऑन साइड के ऊपर खेला हुआ, मिड विकेट के ऊपर गेंद चली गई, एक रन चुराया, दूसरे के लिए पलटने जा रहे, गुड रनिंग बिटवीन द विकेट। क्या इस बार देखा चतुराई दिखाई, क्षेत्र रक्षण बहुत इंपॉर्टेंट बात है मगर दो रनों के साथ स्कोर आगे बढ़ चुका है, स्कोर 7 के घर में। ये देखिए हमारा जो ब्लैक स्कोर बोर्ड है उसके ऊपर भी हमारे साथ ही स्कोरर मौजूद है। इतने स्कोरर मैंने कभी देखे नहीं है, दाया भी है, बाया भी है, सामने भी है, उधर इस बार देखा जाए टेनिस क्रिकेट भी है, और क्या चाहिए। 7 स्कोर हो चुका है। 3 पे खेल रहे आदेश, व्हाइट के बदौलत 2, बाई के रूप में 1। अगली बॉल तैयार है गेंदबाज और इस बार याद है कि 9 बॉल का इशारा अंपायर ने दिया हुआ है। इस बीच याद एक और स्टेप हो चुके हैं तो अगली गेंद फ्री हिट की है। फ्री हिट के गेंद के ऊपर बल्लेबाज पूरी तरह से इस गेंद के ऊपर खुल के खेलता है क्योंकि इस गेंद के ऊपर रनआउट की विकेट होती है। बल्लेबाज के पास लाइसेंस होता है, वो फ्री हिट के ऊपर इस बार बोनस भी मिल जाता है लेकिन वक्त बताएगा ये गेंद कैसी होगी। यश की स्कोर 9 के घर में।
आई नवलाई बनाम जय भोले के बीच मुकाबला चल रहा है। जय भोले टीम ने पहले टॉस जीतकर गेंदबाजी करने का फैसला किया है और आई नवलाई टीम को पहले बल्लेबाजी करने के लिए निमंत्रण दिया है। प्री हिट की गेंद है, मौका है बल्लेबाज के पास और आदेश सामने गंदराज सामने। गंदराज क्या फायदा उठाएगा? फुल टॉस गेंद जरूर है, शॉट पॉइंट ने कुछ चीरती हुई गेंद गैप में चली गई है। एक सिंगल दूसरे के लिए पलटने की कोशिश कर रहे हैं, गुड रनिंग बिटवीन द विकेट। तीसरे के लिए पलट रहे भाई साहब, थ्रो करो थ्रो करो, मगर यह होता है कि इस बार देखा जाए कोई टेंशन नहीं है, मगर तीन रनों के साथ इस बार देखा जाए आई नवलाई टीम का स्कोर आगे बढ़ चुका है। इस बार 12 के घर में 12 स्कोर बगैर नुकसान। सुंदर तरीके से तमाम दर्शकों की तादाद देखिए, यह खारवी समाज प्रीमियर लीग की ताकत, यह खारवी समाज प्रीमियर लीग का मान सम्मान और यह खारवी समाज प्रीमियर लीग का जानदार शानदार तूफानी वजनदार आयोजन। कवर खिलाड़ी कवर पॉइंट, इस बार पॉइंट है मिड ऑफ है एक गली और शॉट थर्ड मैन। ओह मस्त, लेकिन फील्डर मौजूद, व्हाट अ कैच, क्या बात है, पहला चक्का। नवलाई टीम को लगता हुआ पहली सफलता, यश को डीप मिड विकेट के ऊपर लिया कैच और इसी के साथ देखा जाए बल्लेबाज आउट हो चुका है। गंदराज आदेश मैदान से वापस चले गए, पहला झटका पहली सफलता और आई नवलाई टीम के ये आइकॉन खिलाड़ी मैदान के अंदर आ चुके तीन नंबर के ऊपर बल्लेबाजी करने के लिए, जिनका नाम है शैलेश कोलकांड जी। शैलेश के लिए इस बार देखा जाए गेंद होगी, लेकिन पहली दफा गेंद को खेल रहा है। आई कौन खिलाड़ी इस बार देखा जाए, लेकिन गेंद और बल्ले के बीच कनेक्शन नहीं। पहला ओवर खत्म हो चुका है, पहला मैंडेटरी पावर प्ले खत्म हो चुका है और पहले ओवर के समाप्ति के बाद स्कोर बोर्ड के ऊपर रन बन चुके 12, एक विकेट के नुकसान पे एक ओवर के बाद आई नवलाई टीम का स्कोर है। अभी तक 30 गेंदों का खेल शेष है, सेकंड बॉलर कौन आएगा? इस ओवर के लिए तीन खिलाड़ी पावर प्ले के ओवर के लिए बाहर रहेंगे गज के, लेकिन हम जा रहे सलमान जी हमारे इंतजार कर रहे कि मुझे एक मौका दो। कमान सलमान भाई, आम्हाला मंडळाला काही देणगी आली, बोट नमो एकवीरा साई तांडेल, बोट नमो एकवीरा आई तांडेल, सदाशिव शंकर हेदवकर हेदवतड यांच्याकडून 2000 रुपये देणगी आली। देणगीदारांचे मंडळाच्या वतीने धन्यवाद। तुझे एक बार मौका दिया ना दोबारा लगाने का नहीं, जब तक मैं बोलता नहीं तब तक लगाने का नहीं। 12 स्कोर, अब इस बार आइकॉन खिलाड़ी आ चुके जय भोले टीम के, गेंदबाजे निकेतन आइकॉन खिलाड़ी है। बहुत ही बढ़िया बॉल, गुड डिलीवरी, अच्छी बॉल थी, लेकिन गेंद और बल्ले के बीच कनेक्शन हुआ नहीं है।
क्रिकेट में कहीं तेरा की चकमा देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा न होता है। बहुत ही बढ़िया इस बार देखा जाए गेंदबाजी आई जय भोले टीम की, इस बार देखा जाए ये आइकॉन खिलाड़ी है। और क्या बात है, बहुत ही बढ़िया बॉल, इसलिए आइकॉन खिलाड़ी जिस जिस टीम के अंदर होते हैं उसके ऊपर सभी की नजर हो जाती है। और इस बार देखा निकेतन नटेकर जो गेंदबाज है उन्होंने दो गेंदे रफ्तार के साथ फेंकी लेकिन दो गेंदों के ऊपर बल्लेबाज को चकमा दिया है, कोई रन नहीं इस गेंद के ऊपर। दूसरा ओवर जारी है, तीन खिलाड़ी गज के बाहर है। शैलेश की अगली बॉल, इस बार फुल टॉस जरूर गेंद है, लॉन्ग ऑन के ऊपर गेंद चली गई है, फील्डर आए गेंद को उठाने के लिए, एक तो रन इकट्ठा किया दूसरे के लिए पलट चुके, दूसरा रन आदेश ने पूरा कर दिया, दो रनों के साथ आई नवलाई टीम का स्कोर पहुंचा है 14 रन एक विकेट के नुकसान पे। दूसरी ओवर की तीन गेंदे खत्म हो गई है। देखिए हमारे स्कोर बोर्ड के ऊपर हम नजर डालते हैं, हमारा ब्लैक्स जो स्कोर बोर्ड है उसके ऊपर हमारे जो स्कोरर है उनके हाथ में चौक है, यानी कि खड़ू जिसे हम कहते हैं। शॉट डिलीवरी हो गया लेकिन हवा में जरूर गया, नो मैन्स लैंड में मुश्किल है। और इसी बार ट्राई अच्छी थी लेकिन दो रन इकट्ठा, तीसरे के लिए पलटने जा रहे, गुड रनिंग बिटवीन द विकेट, क्या तालमेल है रन इकट्ठा करने में। और हमारे दोनों खिलाड़ी इस 22 रन के पट्टी के ऊपर तीन रन दौड़ के पूरा कर चुके। वेस्ट इंडीज के क्रिस गेल ने जीवन में तीन रन दौड़ के कभी भी पूरा नहीं किया क्योंकि वो रनिंग करने में थोड़े से आलसी है लेकिन हमारे खिलाड़ी काफी मजबूत है। तीन रन दौड़ के पूरा कर दिया, स्कोर पहुंचा है 17 के घर में एक विकेट के नुकसान पे, तीन के साथ लगभग देखा जाए इजराज गंदराज जो खिलाड़ी है वो व्यक्तिगत मेरे हिसाब से पहुंच चुके हैं 8 पे। अब स्ट्राइक के ऊपर शैलेश, आइकॉन खिलाड़ी है, आइकॉन खिलाड़ी आइकॉन गेंदबाज, और उड़ाया, ये उड़ाया गेंद को, इस बार देखा जाए गैप में गेंद जाएगी क्या सीमा रेखा के नजदीक लेकिन फील्डर ने बड़ी अच्छी ट्राई की और गेंद को पकड़ने में कामयाब मगर दो रन लेने में बल्लेबाज भी कामयाब बने। दो के साथ इस बार देखा जाए नवलाई टीम का स्कोर आगे बढ़ चुका है 19 रन एक विकेट के स्थान पे। इस पावर प्ले की आखिरी गेंद शेष है दूसरी ओवर की, शैलेश कोलकन के लिए गेंद फेंकेंगे निकेतन, और इस बार बल्ले से खेला हुआ शॉट फाइनल के ऊपर गेंद आ गई, टप्पे से टंडन करके गई है, क्या होगी क्या होगी, बॉल की जिद है, संभाल के भाई साहब संभाल के, ये देखिए एक बार फिर से तीन रन तो इकट्ठा कर चुके ये क्रिकेट के और ये छौता पूरा हो गया। देखिए जहां फील्डिंग अच्छी हुई लेकिन थ्रो खराब आया तो थोड़े थक भी गए, इसे कहते हैं क्रिकेट का जुनून। शॉर्ट फाइनल टीम का एक जो खिलाड़ी था उसका जज्बा देखिए खुद गिर चुके लेकिन उन्होंने बॉल को अड़ा दिया और उसके बाद बल्लेबाजों ने ये रन भी इकट्ठा किया, मतलब चार रन दौड़ के पूरा कर दिया। ओवर की समाप्ति हो चुकी है और इसी बदौलत देखा जाए दो ओवर खत्म हो चुके, दो मैंडेटरी पावर प्ले खत्म हो चुके। दो ओवर की समाप्ति के बाद आई नवलाई टीम का स्कोर आगे बढ़ चुका है, स्कोर पहुंच चुका है 23 के घर में, दो ओवर के बाद एक विकेट के नुकसान। तेवीस एक गड़ी बात 23 स्वयं वो आई एक माते गाने अपन सर्वानी ऐकत, आमच्या सलमान भाई ने अपने सर्वाना मंत्रमुग्ध केले। बची हुई चार ओवर का खेल अभी तक शेष है और पहला मुकाबला चल रहा है तीसरे दिन का 10:36 घड़ी के अंदर, तीसरा दिन नेक्स्ट मैच होगी जय भैरी वर्सेस चिंचेश्वर। दोनों कप्तानों को सूचित है कि तैयारी के साथ रहिए और इस इनिंग के बाद आप टॉस करने के लिए हमारे
टॉस बॉक्स में आई है। एक बार फिर से बॉलिंग मार्ग पर बॉलर आ चुके हैं निखिल सारंग। फर्स्ट इनिंग खत्म होने से पहले टॉस होना बहुत ही महत्वपूर्ण है। ये उड़ाया गेंद को, कैच पकड़ना चाहिए। ट्राई अच्छी कर चुके लेकिन दो रन लेने में बल्लेबाज कामयाब बने गंदराज। दो के साथ स्कोर 25 के घर में। 25 जून 1983 को हिंदुस्तान ने पहला विश्व कप जीता कपिल देव साहब के नेतृत्व में। अगर विश्व कप जीतता नहीं तो तुम्हारा हमारा ध्यान इस खेल के ऊपर नहीं होता। वो विश्व कप जीतने के बाद हिंदुस्तान देश में क्रिकेट के ऊपर देखने का जो करिश्मा है वो बदल गया। क्रिकेट के तौर के ऊपर लोग आ गए और उसके बाद 2 अप्रैल 2011 को धोनी साहब के नेतृत्व में हिंदुस्तान ने पहला दूसरा विश्व कप जीता है। हवा में गेंद, मुश्किल है कैच, बॉलर पकड़ेगा। आओ, व्हाट अ कैच, गुड कैच। देखिए, तारीफ करना पड़ेगी इस बॉलर की, कॉटन बॉल किया। आज बाहर जा रहा है। गंदराज ने अपने टीम के लिए लगभग देखा 10 रनों का योगदान दिया लेकिन बॉलर ने क्या कैच को पकड़ा है। बॉलर ने गेंद हवा में थी उसे जज कर दिया और शॉट मिड विकेट के क्षेत्र में आकर इस कैच को उन्हें लपक दिया। बहुत ही बढ़िया और खूबसूरत एक अद्भुत कैच देखने को मिल चुका है और गंदराज की पारी का खात्मा हुआ। यह स्कोर 25 दो विकेट के नुकसान पे आई नवलाई टीम का स्कोर है। खूबसूरत ये मैदान, जय भैरी बनाम चिंचेश्वर के बीच नेक्स्ट मैच है। आज के दिन में 6 मैचेस। अंपायर की भूमिका संदीप पाटिल सर, मैं मजासे नई मुंबई और राजेंद्र घरदादा नवीन सेवा नई मुंबई। एक पॉइंट खिलाड़ी, एक शॉट थर्ड मैन, एक शॉट एक्स्ट्रा कवर ऑफ साइड के ऊपर, ऑन साइड के ऊपर शॉट पॉइंट लेग दायरे के अंदर और 5 खिलाड़ी बाउंड लाइन पे तैनात कर। एक स्वीपर कवर है, एक लॉन्ग ऑफ है, लॉन्ग ऑन है, एक डीप मिड विकेट खिलाड़ी है और एक डीप बैकवर्ड स्पिनर ले। बाउंड लाइन पे तैनात कर दिया कप्तान ने खिलाड़ी ये 5। सुविचार आया हाल क्या, तो सुविचार ने इस बार गेंद को कट कर दिया है। पॉइंट ऑफसाइड के क्षेत्र में एक सिंगल जरूर मिलेगा। खुद का खाता ओपन कर दिया, टीम का स्कोर आगे बढ़ा दिया। आई नवलाई टीम का स्कोर है 26 के घर में। तीसरी ओवर की 3 गेंदें खत्म हो गई, 3 गेंदें शेष है। सुंदर हवा छूटी हुई, दर्शकों की तादाद देखिए खचाखच भरा हुआ ये मैदान और पूरी तरह से तंबू के अंदर सभी खिलाड़ी और दर्शक किस तरह से बैठकर इस मैच का आनंद ले रहे हैं। एक बार फिर से थोड़ी पीछे डिलीवरी जरूर थी, हवा में जरूर गेंद है लेकिन एक सिंगल और इसी के साथ दूसरे के लिए पलटने जा रहे और ये 2 रन इकट्ठा कर चुके बल्लेबाज शैलेश। शैलेश कोलकंड जिन्होंने इस बार देखा 2 रन इकट्ठा किया और 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ चुका है 28 दो विकेट के नुकसान पे। इस ओवर की 2 गेंदें शेष है। ब्लैक के ऊपर सफेद काफी उठावदार दिख रहा है संदीप पाटिल, गर्दन हिला रहे अंपायर। और यहां देखा जाए तो अब आइकॉन खिलाड़ी के ऊपर नजर है। इस बार देखा आई नवलाई की ये बल्लेबाज शैलेश जी के ऊपर क्या करिश्मा करेंगे अपने टीम के लिए। और ये उड़ाया गेंद को एक बार फिर से गैप में गेंद, वन बाउंड के साथ गेंद, बाउंड्री पर 4 रन। अब शैलेश कोलकंड बल्लेबाज लय में आए। ओह,
अच्छी बॉल, देखिए आउटसाइड ऑफ टर्म गेंद, कोई रन नहीं इस गेंद के ऊपर। ओवर की समाप्ति हो चुकी है, तीन ओवर के समाप्ति के बाद आई नवलाई टीम का स्कोर है 32-2 विकेट के नुकसान पे। आप देख रहे 12 रन पे खेल रहे आइकॉन खिलाड़ी आई नवलाई टीम के शैलेश कोलकन, और इस बार स्वीचार खेल रहे एक पे, तीन ओवर खत्म 32 रन 2 विकेट के नुकसान पे। खूबसूरत मैदान खारवी समाज प्रीमियर लीग 2023 चौथा साल और इस प्रीमियर लीग का तीसरे दिन की पहली मैच, जय भोले टीम ने टॉस जीता, गेंदबाजी करने का फैसला किया आई नवलाई टीम को बल्लेबाजी करने के लिए। नोटा दिया 32 लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 3 ओवर के बाद। 15 मिनट में इस बार जगह तीन ओवर खत्म कर चुके हैं, लेकिन अभी भी 15 मिनट में आपको तीन ओवर खत्म करना है, समय के साथ चलिए। आत्मदेव पानी घेऊन जायचे ऐकूया समोर। पर आई नवलाई टीम का तीन ओवर के बाद 2 विकेट के नुकसान पे। खूबसूरत ये मैदान, खूबसूरत जानदार शानदार आयोजन नियोजन, सभी खिलाड़ी आप अपना व्यवसाय करने के लिए जब अपनी बोट लेके समंदर के अंदर जाते और पूरी तरह से अच्छे योगदान देते, हमने जब वो लहरें देखे रात को तो हमारी पूरी तरह से फट गई थी, लेकिन आपकी वो हिम्मत है। नाटेकर निकेतन नाटेकर आए गेंदबाजी करने के लिए, जिन्होंने इस बार देखा जाए मेरे हिसाब से तीसरा ओवर फेंका था, 9 रन खर्च किए थे, सुविचार सामने है। दूसरा ओवर फेंका था जिन्होंने 11 रन खर्च किए थे, सुविचार स्ट्राइक के ऊपर है। सुविचार ने उल्टा बल्ला चलाने की कोशिश की, जिसे हम कहते हैं ना कि इस बीच देखा जाए रिवर्स स्वीप, लेग बाय का इशारा, एक सिंगल मिलेगा। अतिरिक्त रनों के साथ स्कोर 33 के घर में, चौथा ओवर जारी है, पहली गेंद खत्म हो गई है, इस ओवर की 5 गेंदें अभी तक शेष है, यानी कि 17 गेंदों का खेल अभी तक शेष है। आप बल्लेबाजी के तौर के ऊपर लगभग देखा जाए शैलेश, और ये उड़ाया, ये गई नहीं, मैंने कह दिया ना गई। KPL खारवी प्रीमियर लीग, और ये शानदार छक्का आया खारवी प्रीमियर लीग। मैंने कह दिया था ना कि ये बॉल बाउंड्री के बाहर जाएगी। 39 स्कोर, 39 स्कोर हो चुका है, क्योंकि मेरी जुबानी परफेक्ट है, वास्तव में गृह मंत्री बबनराव कदम क्या बोला बोला तो बोला। और ये भी बाहर जाएगी, बेमिसाल टाइम है, और लॉन्ग ऑन के ऊपर से खूबसूरत लंबा छक्का। जय भोले टीम के ये आइकॉन खिलाड़ी इस बार देखा जाए निकेतन नाटेकर जो है वो एक साइड से गेंदबाजी कर रहे हैं, लेकिन आई नवलाई के आइकॉन खिलाड़ी शैलेश कोलकन जो बल्लेबाज है वो मार रहे हैं उसे। ये है इस क्रिकेट के कुरुक्षेत्र के ऊपर का घमासान मुकाबला।
दोस्ती मैदान के बाहर होती है, दोस्ती मैदान के अंदर नहीं होती है। लेकिन हमारे जो टेम्पो वाले दोस्त है उन्हें हम विनती करते जल्दी बाहर आइए। सावकाश, ए तू रुक, तू ऐसा बजाता रहेगा तो हमारी लय टूट जाएगी। तुझे मौका मैं देगा, मेरा बंद तेरा चालू, तेरा बंद मेरा चालू। संजन मात्रे का प्रोग्राम देगा क्या? एक बार देख लो। ट्रॉफी आ गई। ट्रॉफी को देख के कई गोरी को देखने के बाद ऐसा लग रहा है कितनी खूबसूरत है। पांच मिनट दम आता हूं। वाजवा धन्यवाद। केपीएल का धमाका देखिए, बैक टू बैक दो छक्के शैलेश कोलकंड के बल्ले से, निकेतन जो गेंदबाज है उनके ऊपर हमला किया उन्होंने, क्या हैट्रिक होगी लगातार तीसरा छक्का। और टाइमिंग फंसा है लेकिन कैच होगी, एक कैच ड्रॉप कर दिया और यह दूसरा रन जीवन दान मिला है। जीवन दान किसी को कभी देने का नहीं, आपके दो गेंदों के ऊपर उन्होंने दो छक्के मारे, आपने कुछ भी करके इस कैच को लपकना चाहिए था लेकिन शैलेश को जीवन दान दिया खुद गेंदबाज यहां निकेतन नाटेकर ने। दो के साथ स्कोर पहुंचा 47-47। ये देखिए एक बार पीछे जीवन दान मिला है शैलेश, कोलकंड को क्या हमला करेगा शैलेश इस गेंद के ऊपर। और बड़ा शॉट, लेकिन इस बार तुम पकड़ो। अच्छी ट्राई की थी, वेल ट्राई, लेकिन दो रन जरूर मिलेंगे इस बार कवर के क्षेत्र में खेला हुआ ये शॉट है। दो के साथ स्कोर 49-49 पे। 50 बनाने के लिए आई नवलाई टीम को एक रन की जरूरत है और इस ओवर की मेरे हिसाब से लगभग देखा जाए तो यहां आखिरी गेंद शेष। यस, बल्ले का बेहतरीन हिस्सा लगा, क्वाड बिहाइंड द विकेट नंबर इस बार देखा दूसरा ड्रेसिंग रूम में। चार षटके इथे संपली गेली, त्याने चार षटकानंतर आई नवलाई संघाची धावसंख्या ती 49, दोन गडी बाद 49। और बहुत ही बढ़िया बल्लेबाजी शैलेश कोलकंड की, जिन्होंने लगातार दो छक्के मारे, उसके बाद बाउंड्री और कई सिंगल डबल के साथ ही रन इकट्ठा किया। हमारे स्कोर बताएंगे कितने, 28। हमारे दोनों स्कोरर होशियार है, जो स्कोरिंग की भूमिका करे नाम है ओमकार जी और उनके साथीदार हैं नंदराज, और यह हमारे बैठे हुए शलवराज और हमारे स्कोर बोर्ड है रवि जी। तीन तीन चार चार स्कोर है। निखिल अब यह जाएगी, अब यह जाएगी, अरे रुक गई। ये देखिए आउटफील्ड थोड़ी खराब है इसी तौर के ऊपर, मगर दो रन लेने में बल्लेबाज कामयाब।
दो रनों के साथ आई नवलाई टीम की 50 पूरी हो चुकी है, रन बन चुके 51 बोर्ड के ऊपर, आठ दशक भी पूरा हो चुका है, दो विकेट दिए, तीन विकेट के नुकसान भी। रंजीत ने दो रनों के साथ खाता ओपन कर दिया है, ऐसा लग रहा है। सुविचार इस दो रनों के साथ तीन पे रंजीत स्ट्राइक के ऊपर, और रंजीत रिवर्स थ्री बैटिंग करने गए थे, गोली के रफ्तार से गेंद भी आई थी, सुविचार स्ट्राइक के ऊपर है, तो इस भी सुविचार खेल रहे तीन पे। देखिए और इस बार आप बाउंड्री जाएगी, आप बाउंड्री जाएगी लॉन्ग स्टॉप के ऊपर, अंत में बॉल की जीत, फील्डर की गेंद बाउंड्री पर, सलमान कम ऑन। अगदी आमची ग्रामदेवता आई एकवीरा माता, 55 स्कोर है, और इस बार बाउंड्री हो गया, अभी ऐसा लग रहा है बॉल की जीत होगी, टना टन करके गेंद, चार रन के लिए दूसरा तंदना था वचौवा। समाज प्रीमियर लीग का ये जलवा 59-59, छोटे छोटे बच्चे भी आ गए मैच देखने के लिए, उन सभी बच्चों का हार्दिक स्वागत, आइए। सुविचार 11 पे पहुंच गए, दो बॉल शेष इस ओवर की, और शानदार तरीके से एक बार फिर से पुल किया है, लेकिन ये बाउंड्री आ गई, कुछ नहीं कर सकते फील्डर, तीसरा दंडनता हुआ चौवा, ठोकम ठोक गया है राजा, हाँ लाठी संधि खेलना रा, ये रडुनो को भावा चिडुनो को पडुनो को भावा, उचल अरे उचल बल्ला कर तू कल्ला मार, आता सिक्सर आशान आपली वेनेश्वर शंभून सामान है, आपके पेल अपनी गैंग गैंग पोरा अपनी कट्टर, मारा सिक्स मारा फोर मारा सिक्स मारा फोर। निखिल सारंग की पांच गेंदे खत्म हो चुके, 14 रन आ चुके पांच गेंदों में, सुविचार की वार्ड बल्लेबाजी, लगातार उन्होंने तीन बाउंड्रीज लगाई अपनी टीम के लिए, थोड़ा टप्पा पीछे था और इसका फायदा उठाया सुविचार ने, चार के साथ आई नवलाई टीम का स्कोर है 63 यानी कि 63 नव संख्या 63। आखिरी बॉल शेष है इस पांच ओवर की, क्या बात है, रिवर्स की उल्टा चलाने में माहिर है, शानदार चौवा। KPL खारवी प्रीमियर लीग, हाँ KPL खारवी प्रीमियर लीग, हाँ KPL KPL खेलू या जमाने KPL और स्कोर पांच ओवर के समाप्ति के बाद 67 67 स्कोर हो चुका है, और आखिरी पारी की छह गेंदे शेष, स्लॉग ओवर डेथ ओवर यहां हमारी का ओवर है, इत पांच षटका संपली गेली, आणि पांच षटका मध्ये आई नवलाई संघाची धावसंख्या 67 तीन गडी बाद 67।
क्या बैटिंग चल रही सुविचार की, सचमुच सुविचार ने इस गेंदबाज को सुविचार ही दिखाया। लगातार चार बाउंड्री आ गई है। संदीप पाटिल साहब जी ने बॉब फिलिप्स को जब छह गेंदों के ऊपर छह छक्के ठोक दिए थे, उसी तरह से इस बार देखा जाए चार चौवे आ चुके। और उसके बाद पहले तो उन्होंने बॉब फिलिप्स और उनसे बहुत 36 का आंकड़ा था। 1983 के विश्व कप का सेमीफाइनल का मुकाबला चल रहा था तब अकबर में बातें आई थी कि फाइनल होगा वेस्ट इंडीज और इंग्लैंड के बीच। तब संदीप पाटिल साहब जी ने कह दिया था चाहे बॉब फिलिप्स हो जाए या उसका बाप हो जाए, मैं जाके तोड़ने वाला हूं। 52 रनों की पारी खेली थी। और एक बार फिर से जरूर इस बार पुल कर दिया है, लेकिन खिलाड़ी तैनात है शॉर्ट फाइनल लेग से डीप फाइनल लेग सीमा रेखा के नजदीक। गेंद को फील्ड किया, एक सिंगल जरूर मिलेगा। एक सिंगल के साथ स्कोर पहुंच चुका है 68-68। आखिरी पांच बॉल शेष और गेंदबाज है यहां सरगम। सरगम पवार गेंदबाजी कर रहे हैं। आखिरी पांच गेंदे शेष, ऑफ स्ट्राइक और बल्लेबाज आ चुके सुविचार, जिन्होंने लगातार चार चौवे ठोक दिए थे निखिल सारंग को। आखिरी पांच बॉल शेष है, फील्डिंग में परिवर्तन चल रहा है। एक डीप पॉइंट है, इस बीच यहां एक पॉइंट कवर पॉइंट खिलाड़ी दायरे के अंदर, एक मिड ऑफ है, एक शॉट थर्ड मैन है। और इस बीच ये खिलाड़ी आप देख सकते हैं शॉट पॉइंट के ऊपर आ रही, शॉर्ट स्क्वायर के ऊपर। शॉट्स पर लेके ऊपर है और बाकी खिलाड़ी बांटने में तैनात है। सरगम की अगली बॉल, ये देखिए थोड़ी शफल हुए थे लेकिन लेग स्टंप के बाहर जाती हुई गेंद अंपायर राजेंद्र गरज जी ने उसे वाइड घोषित किया। अतिरिक्त रनों के साथ स्कोर आगे बढ़ चुका है 69-69, नौ संख्या 69। सुंदर हवा छूटी हुई है, सरगम तैयार है राइट आर्म विकेट। फुलटा जरूर और फुलटा जरूर, गेंद है एक सिंगल तो जरूर मिलेगी। फाइनल क्या कर रहे तुम, होता है उसमें कोई दिक्कत नहीं, लेकिन बाउंड्री आ गई। कमाल सलमान माइक। जब आपका क्षेत्र रक्षण खराब होता है तो कप्तान का अधिकार होता है आपको वहां से हटाने का। वोट बल्लेबाजी सुविचार की, आज का सुविचार ही अच्छा है मैदान के अंदर। और एक बार फिर से व्हाइट बॉल देखिए, अंपायर अपने दोनों हाथ खुले कर दिए और इशारा दिया कि यह गेंद खराब है। अतिरिक्त रनों के साथ स्कोर 74-76 और इस ओवर की अभी तक चार गेंदे शेष। नेक्स्ट बॉल बॉल, डंडा अस्त व्यस्त हो चुका है, सुविचार के पारी का खात्मा। जबरदस्त की उन्होंने इस बार देखा जाए और सुविचार के पारी का खात्मा हो गया है। 23 रनों की बहुमूल्य जानदार पारी, तूफानी पारी खत्म हो गई। वेल डन सुविचार। और सफलता मिली इस बार देखा जाए सरगम पवार को सफलता मिली। और आखिरी तीन बॉल शेष है इस आखिरी ओवर के और नए बल्लेबाज मैदान के अंदर जा रहे हैं, जिस बल्लेबाज का नाम है मेरे हिसाब से वल्लभ मैदान के अंदर आए हुए, लेकिन गेंदे बची हुई तीन,
इस इनिंग का आखिरी ओवर की आखिरी तीन गेंदे शेष, सुंदर हवा छूटी हुई है हमारे मंच के ऊपर, हमें थोड़ा पसीना आ रहा है, लेकिन अंपायर देखिए किस तरह से प्रफुल्लित है, हवा पास हो रही है। आखिरी तीन बॉल शेष है वल्लभ स्ट्राइक के ऊपर। नेक्स्ट मैच जय भैरी बनाम चिंचेश्वर, दोनों कप्तान टॉस करने के लिए आइए। चौथी बॉल वल्लभ के लिए, और वल्लभ ने बैक पर जाकर इस गेंद को पुल कर दिया, एक रन जरूर मिलेगा। दूसरे गेंद पलटने की कोशिश कर रहे हैं और इसी के साथ लगभग देखा जाए ये दूसरा और अंपायर क्या है फैसला, नॉट आउट। बल्लेबाज पॉपिंग क्रीज के अंदर सुरक्षित, थोड़ा सा थ्रो आया था लेकिन ऊपर से थ्रो आया था, गैदर करने में थोड़ा सा वक्त लगा, लेकिन विकेट कीपर ने इस बार गैदर करने के बाद स्टंप के ऊपर लगाया है। मिलेंगे इस गेंद के ऊपर दो रन और दो के साथ स्कोर 76-76। यस पंचाने रिओ घेतलेला आहे, आणि टेनिस क्रिकेट डॉटिंगच्या माध्यमातून हा खेळाडू सुरक्षित आहे का आउट आहे याचा फेसला मात्र आमचे साथी जे ऑपरेटर आहेत ते करतील, आणि आमचे आयोजक कर्त्यांना विनंती असेल की आपणही त्या गोष्टीकडे लक्ष लावा कारण डिसिजन पेंडिंग आहे। अगदी जबरदस्त हा वाखणण्या जोगाचं आयोजन खारवी समाज प्रीमियर लीग, कारण हे जेव्हा डिसिजन असतात त्यावेळी मात्र इथं अग्नी परीक्षा असते जे लाईव्ह वाले असतात त्यांची, कारण किती वेळ नुसती खुर्चीत बसून बघणार, थोडासा डेंजर आला की बरा। संदीप सर वॉकी टॉकी चालू करो, यस सर। यावेळी मात्र टेनिस क्रिकेटच्या डॉटिंगच्या माध्यमातून हा फलंदाज बाद आहे। दुसऱ्या रनसाठी मात्र विकेट पडलेली आहे और इस एक रन के बदलत स्कोर 75 धावसंख्या 75 झालेली आहे। चला पुढची मॅच असेल जय भैरी वर्सेस चिंचेश्वर, दोन्ही कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस साठी यायचंय। आखरी दो बॉल शेष, आई नवलाई टीम का स्कोर है 75 लॉस ऑफ 4। नए बल्लेबाज आ चुके मैदान के अंदर तेजेश, लेकिन आखिरी दो बॉल बची हुई। खारवी समाज क्रिकेट एसोसिएशन रत्नागिरी जिल्हा अंतर्गत श्रीदेव वेळणेश्वर, खारवी समाज पुरस्कृत खारवी समाज प्रीमियर लीग 2023 चौथा साल और इस प्रीमियर लीग का तीसरा दिन, तीसरे दिन की पहली मैच जय भोले बनाम आई नवलाई टीम। आई नवलाई टीम पहले बल्लेबाजी कर रही है, जय भोले टीम पहले गेंदबाजी कर रही है। 75 लॉस ऑफ 4 विकेट और आखिरी इस इनिंग की दो गेंदे शेष। तेजेश
तेजेश के लिए फुल टॉस जरूर गेंद थी लेकिन टाइमिंग ठीक ठाक हुआ नहीं। लंबवान खिलाड़ी आए वाइड मिडॉन के क्षेत्र में जिन्होंने गेंद को फील्ड करते समय दो रन इकट्ठा किया। तीसरे रन की गुंजाइश में रनआउट का मौका हो सकता है क्या? यहाँ भाई साहब बुद्धि बहुत इंपॉर्टेंट बात है, बुद्धि चलना ही चाहिए, थ्रो का करना चाहिए ये महत्वपूर्ण है। ऐसे हमारी कमेंट्री को भी हम या बताते लेकिन हम किस जगह पे थ्रो मारना चाहिए ये कभी बताते नहीं। तीन रन दौड़ के पूरा कर दिया, तीन रनों के साथ आई नवलाई टीम का स्कोर है 78। आखिरी बॉल और ये उड़ाया, ये छह की संभावना है। अंतिम बॉल छह रनों के साथ इनिंग की समाप्ति हो चुकी है। व्हाट अ शॉट तेजेश। टीम का स्कोर है 84। इस बार नौ रन पे नॉट आउट रहे तेजेश। पहली इनिंग संपली गेली निर्धारित सात षटका मध्य। आई नवलाई संघाची धावसंख्या ती 84, मला तरी वाटते पाच गडी बाद 84 अशी स्थिती। पहिली इनिंग संपली गेली आणि आता जय भोले संघाला 36 चेंडू मध्ये बरोबर 85 धावांची गरज आहे। जय भोले संघाला 85 धावांची गरज आहे। आई नवलाई संघाची मात्र ही पहिली इनिंग संपली गेली, चांगला स्कोर झालाय। क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेट मध्ये काही सांगू शकत नाहीये। चला टॉस साठी जय भैरी संघ आणि चिंचेश्वर संघ दोन्ही संघाला विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस साठी यायचा वेळ दौडू नका। डीजे थांबायचा आहे। निर्धारित सहा षटकांमध्ये आई नवलाई संघाची धावसंख्या 84 आणि जय भोले संघाला विजयासाठी 36 चेंडू मध्ये 85 धावांची गरज आहे। आम्ही टॉस साठी तर निमंत्रण करतो आमच्या टॉस बॉक्स मध्ये जय भैरी आणि चिंचेश्वर संघाला, अर्थात दोन्ही कॅप्टनला विनंती असेल आपण वेळ दौडू नका, लगेच टॉस साठी या। आजच्या तिसऱ्या दिवसातील ही दुसरी मॅच आहे आणि आमचे सन्माननीय प्रमुख पाहुणे आहेत, ते पाहुण्यांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस साठी यायचंय। आपण सर्वजण पाहत आहात खारवी समाज क्रिकेट असोसिएशन रत्नागिरी जिल्हा अंतर्गत श्रीदेव वेळणेश्वर खारवी समाज पुरस्कृत खारवी समाज प्रीमियर लीग 2023 पर्व चौथा आणि चौथ्या पर्वातील हाचा तिसरा दिवस आहे। अगदी जबरदस्त प्रेक्षकांची तुडुंबाशी गर्दी। आपण सर्वजण इथे उपस्थित राहिले त्याबद्दल आपलं हार्दिक स्वागत। आणि आता जय भैरी संघ कॅप्टन आणि चिंचेश्वर संघ कॅप्टन, आपण टॉस साठी या, वेळ दौडू नका। चला टॉस साठी या, जय भैरी संघ कॅप्टन आणि चिंचेश्वर कॅप्टन, वेळ दौडू नका। आमचे प्रमुख अतिथी पाहुण्यांच्या शुभ हस्ते या दुसऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल होईल।
स्वागतम सुस्वागतम सुमंगलम। मंडल हिंदू संस्कृति आराध्य देवता गणेशाला वंदन करून कालच ऐन त्रयोदशीला या मराठी तख्तावरती राजा झाला त्या राजा शिवछत्रपतींना वंदन करून जिच्या उदात्त कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं त्या आऊसाहेबांना साष्टांग दंडवत घालून माझ्या खारवी कोळी समाजाची आराध्य दैवता कारल्याचे एकवीर आईला वंदन करून खरं तर सत्यवान आणि सावित्री पतीपत्नीचं अतूट नातं ज्या सणामध्ये गुंफलं गेलं त्या वटपौर्णिमेच्या आज तमाम क्रीडा रसिकांना खेळाडूंना आणि लाईव्ह थेट प्रक्षेपणातून पाहणाऱ्या माझ्या क्रीडा रसिकांना आज वटपौर्णिमेच्या भरभरून शुभेच्छा देऊन घेऊन चालतोय खारवी समाज प्रीमियर लीग 2023 KPL सीझन 4 2023 2023चा चौथा पर्व आहे। एकीकडे आहे चॅम्पियन टीम ज्या चॅम्पियन टीमने नाणेफेकीचा कौल जिंकला प्रतिस्पर्धी टीमला 40 धावसंख्येवरती रोखण्याचा प्रयत्न असेल असा मनसुबा मनात संकल्प कल्पना अगदी कल्पक बुद्धीने केली परंतु तसं झालं नाही कारण प्रतिस्पर्धी टीमच्या बॅटी या रणांगणात चमकू लागल्या आणि अगदी 36 चेंडूंमध्ये जवळजवळ धावसंख्या उभ्या केल्या त्या 84। यस पंडित सर आपण टॉस होते आमचे सन्माननीय उदय बावरी साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस होते जय भैरी वर्सेस सिंचेश्वर नाणेफेकीचा कौल कोण मागते जय भैरी कॅप्टन नाणेफेकीचा कौल मागतात टेट यस इथं मात्र नाणेफेकीचा कौल जिंकलाय जय भैरी संघानं 6 षटकांचा सामना आहे काय निर्णय असेल आपला 6 षटकांचा सामना आहे परंतु आम्ही क्षेत्ररक्षण घेणार इकडे पण पहिलीच मॅच आहे आमची इकडे खूप चांगलं आयोजन केलेलं आहे विघ्नेश्वरनी खूप चांगलं वाटतं बघून बस दोन शब्द बोलतो यस 6 षटकाचा आपण प्रथम क्षेत्ररक्षण करतोय आणि यावेळी मात्र उत्तुंग षटकार येते परंतु या 6 षटकामध्ये आपण समोरच्या संघाला किती धावांमध्ये जमू शकता थांबू शकता जितक्या कमी धावात थांबवण्यात येईल तेवढा थांबवायचा प्रयत्न करू आम्ही कसं वाटतं या खारवी समाज प्रीमियर लीग मध्ये खेळताना आमचं आपलं आयोजन आणि काय असेल आपला पुढचा प्लॅन दरवर्षी खूपच चांगला असतं सर्वांना संधी मिळते परंतु यावेळेस विघ्नेश्वरला भेटलेलं आहे खूपच चांगलं नियोजन केलंय बघून चांगलं वाटतं धन्यवाद अर्थात जय भैरी कॅप्टन आपली हित मात्र जी प्रतिक्रिया दिलेली आहे ओके चला ठीक आहे तर जय भैरी संघाला इथं नाणेफेकीचं कौल जिंकले प्रथम क्षेत्ररक्षण आणि चिंचोच्या संघाला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रण दिलेलं आहे मॅच मध्ये मजा होईल परंतु जिथं मॅच रंगणात चालू आहे जय भोले आणि नाही नवलाई यांच्यामध्ये आपण मात्र आता इथून टॉस बॉक्स मधून सरळ जाऊया कॉमेंट बॉक्स मध्ये जिथे महाराष्ट्राचे मधुर अंकर आदरणीय नितेश पंडित सर मौजूद आहेत त्यांच्याकडे धन्यवाद धन्यवाद अभिजी पाटील आपण पाहू शकाल या सामन्याला सुरुवात झाली आम्ही चॅम्पियन गतवर्षी का ठरलो याचं मूर्तिमंत उदाहरण रोहित ज्याप्रमाणे अगदी फलंदाजी आपल्या इंडियन क्रिकेट टीमसाठी करतोय इथं आला पहिला चेंडू निर्धाव गेला खरा तोही अगदी चांगल्या प्रकारे बॅट आणि चेंडूचं समीकरण आणलं होतं फॉलो थ्रो मध्ये धावपट्टीवरती चेंडूला फेल केली गोलंदाजानं धावसंख्या होती 0 परंतु त्याच्यावरती नंतर मात्र एक उतुंग षटकार आणि त्याच्यानंतर एक चौकार 3 चेंडूचा खेळ संपला आणि धावसंख्या धावपटलावरती लागताना दिसत आहेत बिनबाद 10 या सरासरीने जर वाटचाल केली तर अप्रतिम पॉइंटच्या दिशेनं गलीच्या दिशेनं दिला चकमा चेंडू जाणार निश्चित सीमा रेषेच्या बाहेर हा सुद्धा एक बॅक टू बॅक दुसरा चौकार हॅलो हॅलो गेले बोट संत चरणी तांडेल राजेंद्र हेदवकर व खलाशी वर्ग हेदवतड यांच्याकडून 2000 रुपये देणगी आले देणगीदारांचे आमच्या मंडळाच्या वतीने आभार मानतो धन्यवाद खर तर आविष्कार खेळतोय आविष्कार पावरी
जो कि आयकॉन खेळाडू नसावा मला वाटतोय, परंतु तरी सुद्धा आविष्कारनं आविष्कार दाखवला. चार चेंडू खेळला, पहिला चेंडू निर्धामाने, त्याच्यानंतर एक षटकार, चौकार चौकार, धावसंख्या सांघिक आणि अगदी वैयक्तिक धावसंख्या धावपटलावरती लागली. चार चेंडूच्या समाप्तीनंतर 14 घरात. आविष्कारचा होम ग्राउंड आहे, सूत्रांकडून माहिती समजली जातोय. गतवर्षीचा रायझिंग स्टार उगवता तारा म्हणून ज्याला अगदी चांगल्या प्रकारचा एक सन्मान बहुमान, एक खरं तर आपल्या पंखांना बळ मिळालं होतं, आणि त्याच्यानंतर स्वतःच्या होम ग्राउंडवरती आज परत एकदा नव्यानं नवलाई दाखवावी आपल्या फलंदाजीतून. जय बोले टीम मधून खेळणारा आविष्कार बॅक टू बॅक मात्र आपल्या बॅट मधून लगावतोय दुसरा चौकार. एक षटकार, दोन चौकार, 14 धावसंख्या धावपटलावरती आहेत. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक घेऊन आला आई नवलाई टीम कडून. नाव आहे त्याचं शैलेश. शैलेश गोलंदाजी मार्गवर, रिव्हर्स स्वीप अटेम करण्याचा प्रयत्न या वेळेला अनसक्सेसफुल झाला. खरं तर सरळ सरळ आताना जर फटके येत असतील तर अशा प्रकारे जोखमीचे फटके घेणं चुकीचं आहे. ते मात्र करताना दिसतोय आविष्कार. आविष्कारचा आविष्कार नेत्रदीपक आहे, डोळ्यांना दिपवून टाकणारा अशा प्रकारचा याचा आविष्कार आहे. बॅक टू बॅक आतापर्यंत चेंडू संपले गेले 5 आणि धावसंख्या धावपटलावरती सांघिक आणि वैयक्तिक आहे 14 घरात. निर्णायक शेवटचा चेंडू, मंद गतीचा संथ गतीचा गोलंदाज आहे. 6-7 पावलांचा रनअप असावा शैलेशचा. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, पॉवर प्लेचा खरपूस समाचार, डीप एक्स्ट्रा कव्हर, जो निवडला चेंडू जातोय सीमारेषेच्या बागेत. या षटकातील हा एक खणखणीत तिसरा षटकार चौकार. सलमान, आपण पाहू शकाल की एक चांगल्या प्रकारचा खेळ मैदानावरती. आज दिवसभरातील दुसरा टॉस झाला आणि दोन्ही टॉस मध्ये कर्णधारानं एक चांगल्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या. मित्रांनो, तुमच्या आयोजनाबद्दल अगदी उत्तम अशा प्रकारचं, कारण मला समजलं जय भोले, खरं तर या प्रीमियर लीगला खरं स्वरूप कुणी दिले असेल तर ते जय भोले या टीमनं. खारवी समाज प्रीमियर लीगचं पहिलं किंवा दोन आतापर्यंत आयोजन आम्हाला सूत्रांकडून समजलं गेलं, आणि दोन आयोजन हे अगदी जय भोले या टीम कडून झाले. या वेळेला मात्र श्रीदेव वेळणेश्वर या संघाकडे गेलं आणि या वेळेस मात्र एक चांगल्या प्रकारचा खेळ मैदानावरती जय भोले टीम कडून आविष्कार करताना दिसतोय. मित्र हो, खर तर ज्येष्ठातील हा रखरखता ऊन या उन्हामध्ये खेळत असताना इथं मात्र आविष्कारला एक छानसा सूर मिळाला होता फलंदाजीतून, ज्याच्या बॅट मधून एक षटकार, 3 चौकार लगावताना दिसले. आतापर्यंत धावसंख्या धावपटलावरती आहेत 1.8 लॉस ऑफ विदाउट विकेट. कोणत्याही प्रकारची सफलता नाही. या सरासरीने जरी वाटचाल केली तरी सहजगत्या विजयाची सीमारेषा गाठता येईल, परंतु क्रिकेटमध्ये कधी घडतोय कधी बिघडतोय हे पाहायला मिळेल आपल्याला. आणि पाहू शकाल कालचेही सामने अगदी उत्तम झाले. शेवटचा सामना औपचारिक म्हणून खेळला गेला, ज्या सामन्यामध्ये 93 धावांचा एक भला मोठा टार्गेट ठेवला होता. सर्वात जास्त, खर तर सर्वात जास्त धावसंख्या उभारताना आपल्याला जॉईल जल फायटर आणि त्याचबरोबर दि ग्रेट चॅलेंजर अशा प्रकारचा सामना रंगला होता. अनेक मान्यवर या ठिकाणी येऊन गेले. मग जिल्हा परिषद, रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या सदस्य असतील, खारवी समाजाच्या अनेक खलाशी बांधवांचा नेतृत्व करणारा, कारण ज्या वेळेला समाज असो, एखादी संस्था असो, एखादा मंडळ असो संघटित असेल तेव्हाच उत्तम नेकीनं काम करता येतात, आणि म्हणूनच नेकीनं काम करतात, एकीनं काम करता येतोय. या वेळेला मात्र गोलंदाजी मार्कवर असणार, फलंदाजीतून यश प्राप्त केलेला तोच सुविचार. आपल्याला सुविचार हा नाव आठवल्यानंतर मराठी शाळेतील दिवस आठवले असतील. शाळेत गेल्यानंतर अगदी प्रत्येकाची प्रार्थना आणि त्याच्यानंतर सुविचार लिहिण्याची एक पद्धत असायची. शिक्षक प्रत्येकाकडे जबाबदारी द्यायची. हा सुविचार मात्र आता आपल्या या सामन्याचा कसा सुविचार लिहितो आहे. फलंदाजीतून उत्तम होता गोलंदाजीतून पहिला अस्त्र.
आकूट टप्प्याचा चेंडू लॉंगॉनच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हल केलाय. एक धावसंख्या पूर्ण होतोय, दुसऱ्या धावसंख्येसाठी सुद्धा कॉल आणि सक्सेसफुल होत आहेत. अगदी चित्त्याच्या चपलाईनं दोन धावसंख्या पूर्ण केल्या. दोन दशकात समसंख्येनं परत एक दहा धावसंख्या वधारली गेली. धावसंख्या धावपटाला वरती, कोणत्याही प्रकारची दुखापत नसताना जय भोले टीम पोहोचतोय एक षटक आणि एक चेंडूच्या समाप्तीनंतर 20 घरामध्ये. वाखाणने जो गोलंदाजी आहे, ज्या गोलंदाजीचं कौतुक करावं, परंतु फलंदाजी तेवढीच कौतुकास्पद आहे. आणि त्याचबरोबर आमच्या अनेक काही पाहुण्यांचं आगमन आहे, त्यांना विनंती असेल प्लीज आपली जागा ही अगदी मैदानाच्या बाहेर नाही, आमच्या खारवी समाजाच्या हृदयात आहे. या बॉलला मात्र दुसऱ्या चेंडूवरती घेतला, खरपूस समाजावर पाठवला, डिपिट विकेटच्या दिशेनं 4 धावांसाठी चौका. पाहू शकाल तर पहिला चेंडू फेकला होता नरदाव, त्याच्यानंतर गुणपटलावरती जर आपण नजर टाकलीत आणि त्याचबरोबर स्कोरबोर्ड वरती जर आमचा कॅमेरा जर सरकला तर आपल्याला पाहायला मिळेल की ज्याच्यामध्ये आपण दोन निर्धाव आणि बाकीचे सर्व 2, 4, 6, 6 सर्व समसंख्या गुणपटलावरती दिसत आहेत. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न या वेळेला मात्र शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने असणारा क्षेत्ररक्षक चेंडूला फील करतोय. एक धावसंख्या पूर्ण केली, विषय संख्येची मात्र इथं आपल्याला निश्चितच भर पडताना दिसतो. एक धावसंख्येनं 6 धावसंख्या वधारली गेली, वाढली गेली. धावसंख्या धावपटलावरती 25 लॉस ऑफ विदाउट विकेट, कोणत्याही प्रकारची सफलता नाही. ऐन वटपौर्णिमेच्या मुहूर्तावरती तुम्हाला खेळण्याची संधी. थर्ड डे फर्स्ट मॅच पहिला सामना, जय भोलेनाथ विपक्ष आई नवलाई. अतिशय सुरेख आडव्या पट्ट्यात कमरेतून वाकून मनगटाच्या साह्यानं टोळवण्याचा प्रयत्न, प्रयत्न मात्र सक्सेसफुल ठरला. एक धावसंख्या मात्र इथं प्राप्त झाली, 1-1 न धावसंख्या वधारतोय. धावसंख्या धावपटलावरती 26 धावसंख्या धावपटलावरती आहे. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन आला, ज्याचं नाव आहे सुविचार. आणि सुविचार पंचांच्या उजव्या हातानं डाव्या हातानं ओर द विकेट मारा करतोय. आविष्कार साईनाथसाठी अतिशय सुरेख. परत एकदा चोरटी धाव, जोखमीची धाव, खरं तर घातपात देणारी धाव आहे ही घेतली गेली. कारण धावचीच्या रूपात एवढ्या चांगल्या प्रकारचे अगदी खेळणारे, कारण पहिल्या फळात फळीतील अगदी सलामीचे सलामीवीर प्रवेशद्वार अबाधित राखण्यासाठी प्रवेशद्वारावरती तोफा घेऊन जात आहेत त्यांना अशा प्रकारची रनआउटच्या स्वरूपात. कारण आपण जर पाहिलं तर इंडियन टीम मधून सौरव गांगुली हा सलामीसाठी जायचा आणि बऱ्याच वेळेला त्याला धावचीच्या स्वरूपात होताना आपण बघितलं असणार, नॉन ट्रॅक एंडकडे अगदी सलामीसाठी जायचा. इथं मात्र तसं झालं नाही, सुस्थितीमध्ये एक धावसंख्या पूर्ण केली, धावसंख्या धावपटलावरती लागली गेली 27 घरात. 27 सुविचार आपल्या कोट्यातील शेवटचा चेंडू, लास्ट टू गो. अतिशय सुरेख चेंडू, स्वीट साऊंड चेंडू जाणार सीमारेषेच्या बाहेर, एक आसमानी सुलतानी षटकार. महेंद्र पाटील आणि प्रज्ञा अभंगे आवाजातील एक गीत, या गीतावरती ज्या नृत्य कलाकारांना नृत्य सादर केलंय ना मित्रांनो, 18 वर्षानंतर आपल्या महाराष्ट्राला केंद्र अगदी प्रजासत्ताक दिनी चित्ररथ होत आहेत दिल्लीच्या राजपथावरती. 18 वर्ष प्रतीक्षा करावी लागली होती, महाराष्ट्राला क्रमांक मिळत नव्हता आणि अगदी नवी मुंबईच्या या नितीन पाटील यानं मात्र चित्ररथ साकारला होता, त्याच्यामध्ये साक्षात पंढरीच्या पांडुरंगाचं, कारण तेही आपलं श्रद्धास्थान आहे विठ्ठल रखुमाई. आणि अशा विठ्ठल रखुमाईचं चित्ररथ साकारलं आणि 18 वर्षानंतर माझ्या महाराष्ट्राला पहिला क्रमांक प्राप्त झाला होता. खरं तर तो अभिमान आहे माझ्या महाराष्ट्राचा. आणि अशा या गाण्याची आठवण करून दिली, नितीनची आठवण करून दिली या सलमान डीजे ऑपरेटरनं. जाऊया साईनाथ. खरं तर असं म्हटलं जातोय या मैदानावरती खेळणारा खेळाडू चॅम्पियन म्हणून ज्या वेळेला गतवर्षीचा आहे त्याच्यासोबत खेळताना प्लॅनिंग काय असेल. 84 धावसंख्या उभ्या केल्या, 40 रोखण्याचा प्रयत्न होता आणि प्रतिस्पर्धी टीमच्या कर्णधारांना सांगितलं की मी अगदी जास्तीत जास्त धावसंख्या करण्याचा प्रयत्न करेन. आई नवलाई टीमनं मात्र 84-36 चेंडूंमधून 84 धावसंख्या उभ्या केल्या, त्याचा पाठलाग करताना मात्र जसाच्या तसा संघ या वेळेला जय भोले
दिसतोय. आतापर्यंत 12 चेंडूंचा खेळ संपला. धावसंख्या धावपटलावरती आहे 33 घरात. नवीन गोलंदाज तेजस आयकॉन खेळाडू आहे. खरं तर आयकॉन खेळाडूवर एक जबाबदारी असतोय. चॉईस प्लेअर म्हणून कर्णधार ज्या वेळेला लीग लीग मध्ये काय आहे याच्या काल अगदी त्याच्यावरती आपण विचार केला आणि त्याच्यावरती अगदी भाकीत केलं. लीग मधून अशा प्रकारच्या अनेक आयकॉन खेळाडूंच्या कलेला वाव दिली जातोय, त्याला पॉलिश केलं जातोय, तो हिरा चमकला जातोय. खरं तर तेजस पाहिजे आपल्या गोलंदाजीतून, कारण आता समीकरण येऊन थांबलं असेल. अजूनही मला वाटतोय जवळजवळ 52 धावांची आवश्यकता असावी 24 चेंडूंमध्ये. लांब लचक असणारं आव्हान गोलंदाजीची भेदकता जर मैदानावरती पाहायला मिळाली. जलद गतीचा गोलंदाज 12-13 पावलांचा रन पंचांच्या उजव्या हाताने राऊंड द विकेट न मारा करतोय. बॅटला चाटून जाणारा चेंडू निश्चित साईनातून आरजेलच्या स्वरूपात बाद. खरं तर खारवी समाज प्रीमियर लीगचा चौथा पर्व आहे 2023 ऐन ज्येष्ठातील आजची पौर्णिमा आहे आणि या मुहूर्तावरती तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवसातील पहिला सामना, दुसऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल इथं या ठिकाणी कॉम्बॉक्सच्या अगदी बाजूला टॉस बॉक्स मध्ये प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये झाला. आलेले माहुणे पाहुणे हे अगदी पाहुण्यांच्या उपस्थितीत आजचा हा देखणा पर्व. गेट समोर एक परत एकदा वारंवार काही सूचना दिल्या जात आहेत, आपल्या गाड्या तदनंतर आपली गर्दी इतरांना त्रास देणार नाही याची काळजी, कारण आपल्यासाठी अनेक तंबू, म्हणजे त्या तंबूंची गर्दी जर आपण बघितली तर मी कालच अगदी प्रशांत माली सर आपण बघितलं डावीकडे 11 तंबू उभारण्याचा प्रयत्न आपला होता आणि तो निश्चितच असेल, कारण सर्व तंबू अगदी तुडुंब भरलेले दिसत आहेत प्रेक्षकांमधून. आमचे कॅमेरामन पाहू शकाल tenniscricket.inचे, म्हणजे जवळजवळ 8 तास ते कॅमेरामन कॉन्सन्ट्रेट असतात. कॅमेरामन म्हणजे जंगलात शिकारीसाठी जाणारा शिकारी, त्याचा नेम चुकला ना का शिकारी शिकार होतोय. एखादा जर DRS रिव्ह्यू आपल्याला हवा असेल तर कॅमेरामनच्या चोखंदल त्याच्या कलाकुसरीतून आपल्याला रिव्ह्यू पाहायला मिळतोय. आणि म्हणूनच मी सातत्यानं म्हणत असतोय की कॅमेरामन म्हणजे अगदी जंगलात शिकारीसाठी जाणारा शिकारी आहे, ज्याचा नेम चुकला शिकारी शिकार होणार. घेऊन चलतोय मैदानावरती तेजस. नवीन आलेला फलंदाज निकेतन अतिशय सुरे गुड लाईन स्पॉट वरती चेंडू होता. या वेळेला मात्र क्वालिफाईड पण ऑफस्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू अवांतर घोषित करतायत. अवांतर एक धावसंख्येमध्ये भर पडतोय. संघ पोहोचतोय. कर्ण वाढव मग साऊंड करते. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन आला. नाव होत, नाव आहे तेजस. हंबिंग होईल ना, आवाज वाढवला तर हंबिंग. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न, हलकासा कट केला. बॅट आणि चेंडू यांचं समीकरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. असं म्हटलं जातोय गोलंदाजीच्या बाबतीत की गोलंदाजी वेगवान असण्यापेक्षा गोलंदाजी नियंत्रित असणं गरजेचं आहे. साऊंडचा आवाज मोठा असण्यापेक्षा अगदी साऊंडच्या आवाजाची क्लॅरिटी उत्तम असणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी कमी आवाजात आपल्यापर्यंत निश्चित स्कोअर व्यवस्थित पोहोचला जाईल. आमचं धावतं विवरण, धावतं समालोचन आपल्या कानापर्यंत निश्चित पोहोचवतील साऊंड सिस्टीम सलमान डीजे. तर या वेळेला तेजस मात्र जलद गतीचा अगदी तेजोमय वेगवान गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर राऊंड द विकेट न पंचांच्या उजव्या हाताने मारा करतोय. फलंदाज आविष्कारसाठी ज्याच्या बॅटला सूर गवसला, ज्याच्या बॅट मधून चौकार षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली. निश्चितच बॅट मधून आलेला दुसरा खणखणीत षटकार. दुसऱ्या चेंडूवरती षटकार आणि त्याच्यानंतर मात्र आता 10वा चेंडू खेळतोय आणि आपल्या बॅट मधून तिसरा वैयक्तिक षटकार लगावताना दिसतोय आविष्कार. त्याला सुद्धा षटकारानं मानवंदना दिली होती. त्याच्यानंतर सुविचार आला, त्याला सुद्धा अगदी शेवटच्या चेंडूवरती षटकार लगावला. त्याच्यानंतर तेजस आला, तेजसच्याही आता तिसऱ्या चेंडूवरती एक खणखणीत षटकार. तोच आविष्कार थोडासा मिस करण्याचा प्रयत्न करतोय. गोलंदाजाला चकमा देण्याचा प्रयत्न करतोय, परंतु इथं मात्र गोलंदाज तेवढा मात्र तरबेज
चाणाक्ष ज्यांनी उत्तम असा चेंडू फेकला, आपला कोणता चेंडू फेकल्यानंतर, कारण बॅटफुटला चेंडू दिल्यानंतर, ओरपीत चेंडू दिल्यानंतर चेंडूवरती डीप पिट विकेटच्या दिशेनं चेंडूला षटकाराकडे अगदी टोलवला गेला. या वेळेला तुला अगदी यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता त्याचा, परंतु थोडासा यॉर्कर अगदी पुढे झाला आणि अगदी समोर बॅटफुटला चेंडू आला. एक धावसंख्या पलून काढली, पुढचा चेंडू घेऊन जाईल तेजस. हो, अप्रतिम गोलंदाजी. या वेळेला मात्र चकमा दिला, आविष्कारला, चेंडू सरळ गेला यष्टरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव. शून्य या धावसंख्येची मोहर लागली या चेंडूवरती. आतापर्यंत तीन षटक आणि तीन षटकातील तिसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू तेजसचा. याच्या पुढचा होणारा सामना जय भैरी विपक्षा चिंचेश्वर. दोन्हीच्या संघाच्या संघ नायकांमधून जय भैरी या संघानं मला वाटतोय नाणेफेकीचं कौल जिंकलंय, क्षेत्ररक्षण करण्याचं स्वीकारलंय. आपल्याला दुसरा सामना भेटीसाठी येईल अपर्वा आहे चौथा. तिसरा दिवस अतिशय सुरेख, अप्रतिम ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, चौथा षटकार. आविष्कारनं अगदी आविष्कार दाखवला. आतापर्यंत त्याचं पददालित्य बघितलं ना, ज्याप्रमाणे एखादा डान्सर एखाद्या मंचावरती नाचावा तसा मात्र क्रीजवरती पददालित्य करताना दिसला आविष्कार. कधीतरी चकमा देण्यासाठी अगदी विकेटना कव्हर करायचा, परत पाठीमागे यायचा. एकदा का चेंडू टाकणारा गोलंदाज थोडासा फंबल झाला की चेंडूवरती करडी नजर टाकायचा, विरकावायचा चेंडू सरळ सीमारेषेच्या बागेत. आतापर्यंत 18 चेंडूंचा खेळ संपला. धावसंख्या धावपटलावरती लागल्या गेल्या 49 घरामध्ये. आता मात्र अगदी 35 धावांची आवश्यकता असा मी निर्णय. 36 धावांची आवश्यकता, 18 चेंडूंमध्ये जवळजवळ 36 धावांची आवश्यकता असेल निर्णायक विजयासाठी. एकोणपन्नास धावसंख्या धावपटलावरती, तीन षटक. आम्ही चॅम्पियन का? खर तर यांनी पहिला सामना जिंकल्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये पदार्पण करताना कुणी असो, लीग मध्ये असं म्हटलं जातोय की एक जीत से कोई सिकंदर नाही होता और एक हार से कोई फकीर नाही होता. एकदा पराभव झाला असेल परंतु परत एकदा नव्यानं खेळण्यासाठी उतरावं. मनगटातील ताकद आणि आपल्या बुद्धीचा वापर करून जाबलेला खेळाल त्यावेळेला इतरांपेक्षा जेव्हा कधीतरी काही वेगळं कराल ना त्यावेळेला विजेते व्हाल. गतवर्षीचा विजेता जय भोले, खरं तर निकेतन नाटेकर, अमित अजगोळकर, सरगम पोवार, यश आडूरकर, निखिल सारंग, सुदर्शन लाकडे, प्रबंजन पालशेतकर, आविष्कार पावरी. आविष्कार पावरीनं आतापर्यंत दाखवलेली नजाकत जर आपण पाहिली तर अविस्मरणीय होती. देवेंद्र अजगोळकर, गणेश धोपावकर, साईनाथ शिरगावकर, विपुल पवार, मेघनाथ जाधव, मौजेश ढोरलेकर आणि सुमित पटेकर, हा स्कॉड आहे जय भोले या टीमचा. तर एकीकडे जर आपण दुसऱ्या टीमचा विचार केला तर त्या दुसऱ्या टीमला सुद्धा चांगल्या प्रकारचे गोलंदाज आणि फलंदाज लाभलेले आहेत. सुविचार राऊंड द विकेट न मारा, सरळताना खेळण्याचा प्रयत्न. या वेळेला मात्र एक धाव संख्या पळून काढली, दुसरी धाव संख्या. आणि आपण पाहू शकाल, माझा आता काही क्षणांपूर्वी संवाद झाला माली सरांशी, जे क्वालिफाईड ऑफिशियल पंच आहेत, की जर आपल्या सीमारेषा 4 ते 5 फूट अजूनही जर आतमध्ये असत्या तर दोन दोन धावसंख्या ज्या आहेत त्या काढत असताना दमछाक झाली असते आणि किंबहुना धावचीच्या स्वरूपामध्ये अगदी एखादी सफलता निश्चित प्रतिस्पर्धी टीमला मिळू शकत होती. सीमारेषा लांब लचक आहेत, मग अगदी सीमारेषे लगत असणारे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात जे बाउंड्री टच फील्ड करताना दिसतात. सुविचार हो, गलीच्या दिशेने असणारा क्षेत्ररक्षक चेंडूला करतोय फील्ड. इथं मात्र परतावं लागेल. आला होता आविष्कार धावसंख्या घेण्यासाठी, एखादी धाव मिळेल का मला, स्ट्राईक रोटेट करता येईल, मला स्ट्राईक घेता येईल का? कारण ज्या वेळेला एखाद्याची नजर चेंडूवरती खेळली ना की त्या फलंदाजाला चेंडू हा अगदी फुटबॉल सारखा दिसू लागतोय. कसाही चेंडू असेल त्या वेळेला बॅट मध्ये येण्याचा आणि घेण्याचा प्रयत्न असतोय तोच आविष्कारचा. हो, परत एकदा बॅटला चाटून जाणारा चेंडू, चेंडू येतोय थर्ड मॅन लॉंग स्टॉपच्या दिशेनं. इथं मात्र आउटफील्ड खराब आहे, थांबायचं आहे. चौकार किंवा विकेट साठीच डिझेलला संधी दिली जाईल याची नोंद डीजे ऑपरेटरनं उर्वरित 5 दिवसांमध्ये. परत एकदा एक छानसा आणि आपण पाहू शकाल, इथं मात्र 2 धावसंख्या पळून काढल्या, 3 धावसंख्या पळून काढल्या.
स्ट्राइक रोटेट करण्यामध्ये माहिर असणारा जॅक गॅलिस तुम्ही बघितला असाल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, सातत्यानं मैदानावरती उतरल्यानंतर 3-2 3-2 अशी धावसंख्या अगदी ज्याची असायची आणि सातत्यानं स्ट्राइक रोटेट असायची मैदानावरती उतरल्यानंतर. आविष्कारला अगदी आत्ता संधी मिळतोय, या वेळेला 3 धावसंख्या प्राप्त झाल्यानंतर. आतापर्यंत चेंडू संपले गेले सुविचारचे, 1 षटक आणि 3 चेंडू म्हणजे 9 चेंडू कोट्यातील टाकलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये अगदी त्यांना 15 धावसंख्या दिल्या आणि आता मात्र 3 षटक टाकताना, दुसरा षटक टाकताना, 3 चेंडू टाकताना 5 धावसंख्या म्हणजे जवळजवळ 21 धावसंख्या 9 चेंडूंमध्ये प्रतिस्पर्धी टीमला दिल्यात. तसा यशस्वी गोलंदाज ठरलाय असं म्हटलं तर वावगं ठरलं जाणार नाही, कारण पहिला गोलंदाजाला शैलेश त्याच्या चेंडूंचा खरपूस समाचार घेतला, 18 धावसंख्या उभारल्या होत्या याच आविष्कारनं. दुसरा आला सुविचार 15, तिसरा आला तेजस 16 आणि आता चौथा परत एकदा सुविचार ऑन ट्रॅक. गोलंदाजी मार्क होती हलकासा कट करण्याचा प्रयत्न, पॉईंटच्या दिशेने ढकलू देण्याचा प्रयत्न होतोय सक्सेसफुल, परंतु तिथं मात्र असणारा क्षेत्ररक्षक तोपर्यंत 1-1 करता करता 2 धावसंख्या पूर्ण केल्या, धावसंख्या वधारल्या गेल्या, धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत 56 च्या घरात. 3 षटक 4 चेंडूंचा खेळ संपतोय, 56 धावसंख्या धावपटलावरती अलोड गर्ती गेट समोरून आपण पाहू शकाल. या क्रिकेटच्या कुंभमेळ्याचा आस्वाद घेण्यासाठी तपस्वी क्रिकेटच्या येताना दिसतंय, हातामध्ये अस्त्र शस्त्र त्रिशूल घेऊन, आपल्या बॅट वगैरे सर्व शस्त्र घेऊन हे सर्व तपस्वी येत आहेत. ज्याप्रमाणे कुंभमेळ्याला थोर ऋषी मुनी ज्याप्रमाणे दिसावेत, काही वर्षांपूर्वी अगदी नाशिकमध्ये झाला असाच अलोड गर्दी या ठिकाणी या तपस्वींची दिसतोय. त्यामधील एक तपस्वी आविष्कार आपला आविष्कार दाखवताना दिसतोय, ज्याच्या बॅटचा तोंड उघडला, चौकार षटकारांचे बहुचार चौफेर फटकेबाजी. खरं तर हा रत्नागिरीचा हा गुहागरचा 360 अँगल न अगदी फलंदाजी करणारा मिस्टर 360 असं म्हटलं तर वावगं ठरलं जाणार नाही. जर ज्याच्या अगदी पायांची ठेवण क्रीज मध्ये जर बघितली तर आपल्याला अगदी प्रवीण अंबरीची आठवण येईल. या वेळेला परत एकदा बॅक टू बॅक आविष्कारच्या बॅट मधून होम ग्राउंड वरती असणारी दहशत, आपल्या बॅट मधून आलेला 5वा षटकार. आतापर्यंत धावसंख्या धावपटलावरती आहेत 62. आविष्कार खेळतोय 47 वर. मला वाटतोय कार्वी प्रीमियर लीग ची पहिली अर्धशतके केली आविष्कार करणार का आणि पहिला हाफ सेंचुरी मॅन या मैदानावरती आविष्कार ठरेल का. खेळी आवडली असेल तर सर्व क्रीडा रसिकांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद या आविष्कारच्या खेळीसाठी द्यायचा आहे. आतापर्यंत 5 षटकार, आतापर्यंत 4 चौकार स्वतःच्या खात्यावरती जमा केलेत, आतापर्यंत चेंडू फेस झालाय जवळजवळ 15 आणि 15 चेंडूंमध्ये 47 धावसंख्या उभ्या केल्यात आविष्कारनं. पहिला अर्धशतक खेळी करणारा आविष्कार ठरेल का या KPL 20-23 मधील पाहायला मिळेल. या वेळेला मात्र अगदी स्ट्राईक रोटेट झाली कारण षटक संपला गेला. नवीन आलेला गोलंदाज गोलंदाजी मार्कवर असेल, तेजस वैयक्तिक दुसरं, सांघिक 5वं षटक घेऊन येईल. क्या बात, मेघनाथ गजानन दोपावकर यांच्याकडून सुवर्ण संधी येतोय. जर आविष्कारची अर्धशतके केली झाली तर त्यांच्याकडून रोख रक्कम 100 रुपयाची धनराशी, कमलाकर पावरी यांच्याकडून रोख रक्कम 200 रुपयाची धनराशी अर्धशतके केलीसाठी असेल. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न, या वेळेला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या झोन कडे चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार 66. अगदी आपण पाहू शकाल या वेळेला मात्र आता 4 धावसंख्येने धावसंख्या वधारली गेली, धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतोय 66 डबल छक्का, कारण चौकार
षटकारांचा पाऊस या मैदानावरती झाला, बॅटचे तोंड उघडले गेले आणि म्हणूनच ठरलो होतो आम्ही 2022 चे चॅम्पियन। अतिशय सुरेख ताकतीचा वापर, स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू गेलाय, एक गगनचुंबी षटकार। करतोय अगदी या वेळेला निकेतन, मला संधी देतोय का असं वाटत असेल। बॅट मधून दोन चेंडूंमध्ये एक चौकार एक षटकार लगावला, 10 चेंडू 13 धावांची आवश्यकता असेल निर्णायक विजयासाठी। 10 चेंडू 13 धावा, एक महागडं आव्हान होतं 36 चेंडूंमध्ये 85 धावांचं, इथं सोपं केलं असं म्हटलं जातोय। गेल्यानंतर सुरुवात चांगली करा, इंडियन टीम मध्ये गेल्यानंतर रोहित शर्मा न थांबता अगदी चौकारांना अगदी सामन्याची सुरुवात करत असतोय। एक चेंडू गेला निर्धावपर्यंत, त्याच्यानंतर चौकारानं षटकारानं सुरुवात केली, दहशत दाखवली की आम्ही चॅम्पियन होतो गतवर्षीचे, याही वर्ष आमचे प्रयत्न त्या चॅम्पियन ट्रॉफी पर्यंतचे असतील। निकेतन तेजस शॉटफुल, तो चेंडू होता ऑफस्टिकच्या बाहेर टाकला गेला, क्वालिफाईड पण अंपायर राजेंद्र गरज स्वैर मारा घोषित करताय, दूषित मारा खराब मारा। एक धाव संख्या वधारली जातोय, धाव संख्या वांत धाव संख्येमध्ये वाढल्यानंतर गुणपटलावरती स्कोर बोर्डवरती धाव संख्या पाहायला मिळतोय 4 षटक आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 73 जगरात 72 73। हलका सकट करण्याचा प्रयत्न या वेळेला मात्र, एक धाव संख्या, मास्टर माइंडेड प्लेइंग, खेळण्याची उत्तम बुद्धी आणि त्या बुद्धीचा उदाहरण दिसलं। स्ट्राईक रोटेट गेली कारण अर्धशतके खेळण्यासाठी आसुसलेला, ज्याप्रमाणे चुलीवरच्या कांद्या पोह्यांचे आसुसलेले आपण सकाळी उठल्यानंतर, इथं मात्र क्रीडा रसिक सुद्धा कधी एकदा आविष्कारच्या बॅट मधून अर्धशतके खेळी होतोय असं वाटतोय। 3 धावसंख्येनं अगदी मागे आहे, आतापर्यंत 47 धावसंख्या 15 चेंडूंमध्ये उभारल्यात, ज्याच्यामध्ये 5 षटकार आणि 3 चौकारांचा समावेश आहे। 47 15 बॉल, 15 चेंडू 47 वैयक्तिक धाव संख्या आणि 73 धावसंख्या धावपटलावरती। तेजस गोलंदाजी मार्क वर राऊंड द विकेट मारा करतोय, हलका सकट करण्याचा प्रयत्न होता मात्र या वेळेला लेग स्टिकच्या बाहेरून जाईल चेंडू असं वाटलं आणि निश्चितच गेला। क्वालिफाईड पंचानं मात्र अवांतर घोषित केला, परत एकदा अवांतर, एक धाव संख्येमध्ये बरं पडतोय। आतापर्यंत तेजसनं 4 चेंडू फेकले, 2 अवांतर आणि 2 निर्णायक, त्या 2 निर्णायक चेंडूवरती 1 षटकार 1 चौकार 1 एकेरी 3 चेंडू झाले। चौथ्या चेंडूची फेकी करेल, हलका सकट करण्याचा प्रयत्न या वेळेला मात्र, एक धाव संख्या पलून काढली, दुसऱ्या धाव संख्येचा कॉल करतोय, काय होणार पाहता पाहता मात्र इथं चित्त्याच्या चपलाईनं दोघांनी 2 धावसंख्या पूर्ण केली। आता मात्र धाव संख्या होत आहेत आविष्कारच्या 49, 49 धावसंख्या। फलंदाजाची फलंदाजी आवडली असेल तर त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद म्हणून तंबूत असणाऱ्या सर्व क्रीडा रसिकांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे। स्वतःच्या होम ग्राउंड वरती दहशत आहे, खरं तर त्याची अर्धशतके केली झाल्यानंतर निश्चित सांगितलं जाईल की का अगदी माझ्या या टीमला चॅम्पियन टीम म्हणून संबोधलं जातोय, काहीसा मूळ मंत्र कान मंत्र देताना दिसतोय। निकेतन आविष्कार, एक आविष्कारी खेळी या मंचावरती या मैदानावरती तेजस तो आविष्कार या वेळेला मात्र, परत एकदा एक धाव अर्धशतकी खेळी पूर्ण करताना लेग बाईच्या स्वरूपात, लेग बाईच्या स्वरूपात एक अवांतर धाव संख्ये आणि इथं मात्र स्वतःना अगदी ती एक खेळाडू वृत्ती दाखवली। एक धाव संख्ये बरोबर धाव संख्या वधारली, धाव संख्या धावपटलावरती 78। निकेतन वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 5वं षटक होतं तेजस, तेजस या षटकातील शेवटचा चेंडू, लास्ट टू गो तेजस। अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल का सीमारेषेच्या बाहेर, हो तिथं मात्र अडवला जातोय आणि 9 अवांतर चेंडू पलून काढलेल्या 2 आणि अतिरिक्त 1 असा ऐन 3 धावसंख्येचा बेनिफिट मिळतोय। 3 धावसंख्या मिळत आहेत, 81 धावसंख्या होत आहेत। धावसंख्या 7 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी।
या चार धावसंख्येमध्ये 49 धावसंख्येवरती अडलेलं घोडं पुढे जाईल का? आविष्कारची अर्धशतके खेळी होईल का? एक पिन ड्रॉप सायलेंट, एक स्मशान शांतता मैदानाच्या बाकी हलकासा कट करण्याचा प्रयत्न काय होणार आणि निश्चित सीमारेषेच्या बाहेर येतोय चेंडू चार धावांसाठी अखंडित आणि इथं मात्र 49 धावसंख्येवरती आपली अर्धशतकी खेळी पूर्ण होत नाही, परंतु तरी खेळ आवडला असेल तर त्याच्यासाठी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. हम भी किसी से कम नाही. गजानन भोपावकर यांच्याकडून रोख रक्कम 100 आणि तदनंतर पावरी कमलाकर पावरी यांच्याकडून सुद्धा रोख रक्कम 100 रुपयाची 200. एक धावसंख्येनं अगदी आपण पाहू शकाल काही वेळेला 99 वरती काही खेळाडू सचिन तेंडुलकर पासून काही खेळाडू हे अगदी बाद होताना दिसलेत, परंतु एक जमेची बाजू आहे 49 नाबाद आहे तो, त्याच्यासाठी खरं तर कौतुक आहे. नो डाऊट या सामन्याचा सामनावीर ठरला जाईल ज्याचं नाव आहे आविष्कार पावरी. टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे मॅन ऑफ द मॅच. आणि या ठिकाणी अगदी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आविष्कारने यायचं आहे मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच. मयूर पालशेतकर आपल्याला विनंती असेल, अगदी त्यांचं एक गिफ्ट आमच्याकडे आहे कॉम्बॉक्स कडे. मयूर पालशेतकर प्लीज आपण कॉम्बॉक्स कडून आपले गिफ्ट घेऊन जायचं आहे. धनराशी येतोय खारवी समाज प्रीमियर लीग. अधिरा आणि शिवानी, शिवांश अधिरा आणि शिवांश यांच्याकडून सुद्धा रोख रक्कम 500 रुपयाची धनराशी. एक रात्रीत मालामाल झालेला रायगडचा टेनिस क्रिकेटपटू ठाऊक असेल तुम्हाला, ज्याचं नाव होतं जीवित मात्रे. अगदी विगरच्या मैदानावरती खेळला ठाणे रायगड मध्ये, ज्यानं शेवटच्या षटकामध्ये आपल्या खेळीचं उत्तम प्रदर्शन केलं आणि एका रात्रीत प्रचंड बक्कल पैसा आणि अगदी त्याच प्रकारे पैशांचे भावचार या ठिकाणी होताना दिसतोय. तर चला या, नाव आहे आविष्कार पावरी प्लेअर ऑफ द मॅच. जय भैरी आणि चिंचेश्वर आपण ताबा घ्यायचा आहे. विठू पावरी यांच्याकडून सुद्धा रोख रक्कम 200 रुपयाची धनराशी. काळ भैरव ग्रुप वेळनेश्वर यांच्याकडून तुला अगदी सामनावीरची ट्रॉफी, सर्वच सामनावीरांसाठी. तदनंतर जी टी शर्ट आपल्याला पाहायला मिळतोय विष्णू शेठ वासावे यांच्याकडून आपल्याला एक ब्रँडेड टी शर्ट दिली जातोय. रमेश वासावे, रमेश मोरे यांच्याकडून अगदी आपल्याला टी शर्ट. तर आविष्कार आहे का? जय बोले ग्रुप. Thank you.